आधी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव केल्याच्या प्रचंड यशानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव हे अहमदनगरला देण्यात यावं असा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. औरंगाबादला संभाजीनगर का करण्यात यावं यावर असणारे अनेक दावे प्रतिदावे तुम्ही आजपर्यंत ऐकून असाल, पण आजच्या आज काय ट्रेंडिंग मध्ये आपण अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची नवीन मागणी नेमकी का केली जाते, कोण ही मागणी करतंय आणि विशेष म्हणजे अशा पद्धतीनं नाव बदलून शिंदे फडणवीस सरकारला नेमका कोणता राजकीय फायदा होणार आहे हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विधान परिषदेचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने करण्याबाबतचा प्रश्न तारांकित केला होता आणि याला उत्तर देताना महाराष्ट्राचे मराठी भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली. गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले की यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून केंद्र सरकारला पाठवण्यात येईल, त्यानंतर केंद्र सरकारने या प्रस्तावाला एकदा मंजुरी दिली की नामांतराचा निर्णय घेण्यात येईल. आता याबाबतची मागणी करताना यावर्षीच्या जून महिन्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भातली मागणी करणारं एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं अशी मागणी केली होती. अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी गावात झाला आणि त्यामुळे हे नामांतर करावं असं देखील पडळकर यांनी या पत्रामध्ये नमूद केलं होतं. पण या अहमदनगर शहराला सध्या असणारं हे नाव कसं पडलं हे आता आपण पाहूया. अहमदनगर हे शहर पश्चिम महाराष्ट्रात आहे. जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटनुसार या शहराचा उल्लेख 240 इसवी सन पूर्वकाळात म्हणजेच मौर्य सम्राट अशोकाच्या काळातही आढळतो. मध्ययुगीन इतिहास लक्षात घेतला तर राष्ट्रकूट, चालुक्य आणि त्यानंतर दिल्ली यांनी या प्रदेशावर राज्य केलं. दिल्लीचं वर्चस्व जेव्हा आलं तेव्हा अफगाण सैनिक अल्लाउद्दीन हसन गंगूने बंड पुकारलं. या बंडामुळे दख्खन प्रांतात बहामनी राज्याची स्थापना झाली आणि काही काळानंतर अहमदनगर त्या साम्राज्यातून उदयास आलेल्या 5 राज्यांपैकी एक राज्य झालं. इसवी सन 1486 मलिक अहमद हा निजामशाह बहामनी सल्तनतीच्या पंतप्रधानपदी बसला. राजाने त्याला सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तो आपल्या कौशल्याने हाणून पाडला. मे 1490 या वर्षात त्याने अहमदनगरजवळ बहामनी राज्याच्या सैन्याचा पराभव केला. 1494 त्याने एक शहर वसवलं जे सीना नदीच्या किनाऱ्यावर होतं आणि त्यानंतर या शहराला मलिक अहमदने स्वतःचं नाव दिलं आणि ते नाव म्हणजे आजचं अहमदनगर. यानंतर मलिक अहमद निजामशहाने दौलताबादचा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला आणि आपलं सैन्य त्या ठिकाणी तैनात केलं. त्यानंतर आपल्या वर्तनाने त्याने परदेशातून आलेले मुस्लिम, स्थानिक मुस्लिम या सगळ्यांची मनं जिंकली. एवढंच काय तर मराठा शेतकरी आणि ब्राह्मण समाजाचा विश्वासही त्याच्यावर बसला. निजामशहाने ब्राह्मण समाजाचा विश्वास जिंकल्याने हिंदूंची मनं वळवण्यातही त्याला यश आलं होतं असं एका वेबसाईटच्या माहितीवरून दिसतं. भारताचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात पंडितजी असे म्हणतात की 1490 अहमदनगरचा संस्थापक असलेल्या अहमद निजामशाह हा बहामनी राज्याचा मंत्री असलेल्या निजाम उल मुल्क भैरी यांचा मुलगा होता. तर या नावाचा असा इतिहास असताना आता हे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे नाव करण्याची मागणी नेमकी का केली जाते. तर 31 मे 1725 अहमदनगरच्या चौंडी या गावात माणकोजी शिंदे यांच्या पत्नीला कन्यारत्न झालं. त्यांचं नाव होतं अहिल्याबाई. अहिल्याबाई होळकर या पुढे जाऊन मध्ययुगीन भारतातल्या एक शासक स्त्रियांपैकी एक ठरल्या. विशेष बाब ही होती की माणकोजी यांनी त्या काळात मुलींचं शिक्षण दुरापास्त होतं तरी देखील अहिल्याबाई होळकरांना शिक्षण देण्याचा आग्रह धरला. अहिल्याबाईंचं वयाच्या 8 वर्षी पेशवा बाजीरावांचे सेनापती असलेल्या मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकरांशी लग्न झालं. अहिल्याबाईंच्या शिवभक्तीमुळे मल्हारराव चांगलेच प्रभावित झाले होते आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाचा विवाह अहिल्याबाईंशी ठरवला. 1754 भरतपूरच्या राजाविरोधात लढाई लढत असताना खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अहिल्याबाईंनी मावळ प्रांतावर ताबा मिळवला. एवढंच नाही तर अहिल्याबाईंनी त्यानंतर आपल्या सासरच्या मंडळींच्या संमतीने लष्करी प्रशिक्षण घेतलं आणि त्यात प्राबल्य मिळवलं. एवढंच काय तर पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याच्या कुप्रथेसही त्यांनी त्यावेळी विरोध केला होता. त्या सती गेल्या नाहीत. काही वर्षानंतर सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकरांनी पेशव्यांकडे शासक पद आपल्याला मिळावं म्हणून अर्ज केला होता. पंडित नेहरू यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे की होळकरांची राजवट 30 होती. त्या काळात या प्रांतात परिपूर्ण व्यवस्था आणि चांगलं सरकार होतं. लोकांची त्या काळात मोठ्या प्रमाणावर भरभराट झाली. अहिल्याबाई होळकर या महान शिवभक्त म्हणून जशा ओळखल्या गेल्या तशाच त्या एक उत्तम शासक आणि संघटक म्हणूनही ओळखल्या गेल्या. त्यांच्याविषयी सगळ्याच जनतेला मनापासून आदर वाटत होता.
महाराष्ट्राच्या इतिहासात नामांतर हा नेहमीच एक संवेदनशील मुद्दा राहिला आहे. एखाद्या जातीविशेष किंवा धर्मविशेष समूहाला आकर्षित करण्यासाठी म्हणून नामांतराचा उपयोग केला गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. नामांतरामुळे मूलभूत प्रश्न सुटून विकास होतो का, या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. तरीही मतदारांना आकर्षित करून राजकीय फायदे उचलण्यासाठी नेहमीच नामांतराच्या आयुधाचा वापर केला जातो. उदाहरणच घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातला मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबादचं उदाहरण घेऊया. या जिल्ह्यात नेहमीच दुष्काळ असतो. इथे राहणाऱ्या तरुणांना रोजगार पुरवू शकेल असा एकही मोठा उद्योग या जिल्ह्यात नाही. दरवर्षी या जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. मात्र आता उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव केलं गेल्याने मृत पावणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावापुढे त्यांचा जिल्हा म्हणून उस्मानाबादच्या ऐवजी धाराशिव लावलं जाईल आणि एवढाच काय तो बदल अपेक्षित आहे. बस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. बाई माणूस करत असलेल्या कामाला सपोर्ट करण्यासाठी आमच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल्सना म्हणजेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, फेसबुक पेजला फॉलो करायला आणि हो आमच्या वेबसाईटला म्हणजेच बाई माणूस .in ला भेट द्यायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.